घराच्या उंबरठ्यावर बसून सतत कुणाची तरी वाट पाहणारे हे आहेत दगडू माळवे आणि त्यांच्या पत्नी शांताबाई माळवे. दररोज सकाळ झाली की एकच काम, फक्त पोटच्या पोरांची वाट पाहायची. करणार तरी काय, मुलं आहेत, नातवंड आहेत, मात्र दुष्काळानं सगळ्यांची ताटातूट केली आहे. माळवेंकडे 4 एकर शेती आहे, पण दुष्काळामुळं शेतीत काहीच पिकत नाही. गेल्या 3 वर्षांपासूनच्या नापिकीमुळं मुलं वैतागली आणि मिळेल तिथं कामाला गेली. म्हातारे थकलेले आई वडील मात्र गावातच राहिले. त्यांना जगवण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मुलांना काम शोधणं गरजेचं होतं. परिणामी वृद्धापकाळात माळवे दाम्पत्याच्या नशिबी एकाकीपणा आलाय. त्यातच माळवेंची पत्नी आजारी, त्यांची काळजी घेणं आणि रोजच्या जेवणाची सोय करणं अशी सगळी कामं 70 दगडू माळवेंनाच करावी लागतात. मुलं जे पैसे पाठवतात त्यातली बरीचशी रक्कम पत्नीच्या औषधांवर खर्च होते. त्यामुळं जगायचं कसं असा प्रश्न या वृद्ध दाम्पत्याला पडलाय. काय मी दोघच करून खात होतो, काय हलवायचं तरी आता कोणी नसलेच. एक पीक काढाय करताना थांबते तर ते पीक बी निघत नाही, चालले गेले मग ते उद्योगाला कशाला त्यांना थोपायचं. बाबा जातो मी म्हणलं, नाही सरकारची काही मदत नाही आम्हाला, कशासाठी नाही, कशाचीच नाही. पीक काही पाणी दुष्काळ नाही, नाही काही पीक नाही, काही नाही. या वृद्ध शेतकऱ्याची पत्नी तर जणू अबोल झाली आहे. घरात बसून शून्याकडे नजर लावूनच आयुष्याचा घटका मोजणं सुरू आहे. किती वर्षापासून हाल चालले असे दुष्काळाचे? 2-4 साल झाले. पाऊसच नाही, पाय उचलत नाही, हात उचलत नाही, काय नाही. पोर देतात पैसे तर आणि त्यात औषध पाणी. माळवे दाम्पत्याला सरकारकडून आता कुठलीही अपेक्षा नाही. स्वतःच्या हिमतीवर कसं बस आला दिवस ढकलतायत. वरुण राजा बरसावा आणि तुटलेलं कुटुंब पुन्हा जुळावं हीच अखेरची इच्छा असल्याचं सांगताना आपसुकच त्यांचे डोळे पाणावतात. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.